सोलापूर शहरात कोरोना व्हायरस रोगाचे जे रुग्ण सापडलेले आहेत ते 10 कंटेनमेंट झोनमध्ये आहेत आणि 10 कंटेनमेंट झोनमध्ये महापालिकेच्या आशा सेविका व इतर ह्याच्या कंटे पथकांमार्फत सर्वे सुरू आहे. शहरात अशा प्रकारे सर्वे करण्याकरता 144 पथकांची नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये 13,270 घरांचा व 76,038 व्यक्तींचा सर्वे करण्यात आलेला आहे. सर्वे केलेल्यापैकी 41 लोक ह्यांना थंडी तापचे लक्षणं दिसलेले आहेत आणि त्यांना पुन्हा तपासणी करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलेलं आहे. नागपूर शहरात कोरोना व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व लोकसंख्येचा सर्वे करण्याचं प्रशासनाने निश्चित केलेलं आहे. याबाबत आज पालकमंत्र्यांनी देखील सूचना दिलेल्या आहेत आणि हा सर्वे झपाट्याने होण्याच्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषदेकडनं 200 टीम्स घेतलेल्या आहेत आणि ह्या टीम्स उद्यापासून आपल्या भागामध्ये सर्वे करता येतील. मला विनंती आहे की नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं.